चहा उद्योग क्षेत्र सध्या प्रचंड संकटात असून या क्षेत्राला केंद्र सरकारनं विशेष आर्थिक मदत करावी असं आवाहन इंडियन टी असोसिएशनचे सरचिटणीस अर्जित रहा यांनी केंद्र सरकारकडे केलं आहे. चहा उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी नुकतंच संसदेच्या वाणिज्य विषयक स्थायी समितीकडे आपली कैफियत मांडली. इंडियन टी असोसिएशनचे महासचिव अर्जित रहा यांनी चहा उद्योगासमोरील सध्याचं संकट आणि विशेषतः दार्जिलिंग येथील चहा उत्पादन प्रक्रियेतील अडचणींचा पाढाच समितीसमोर वाचून दाखवलाय. दार्जिलिंग येथील चहा मळ्यामधील चहाचं उत्पादन 12 लाख किलोवरून 6 लाख किलोंवर आलंय. दार्जिलिंग येथील चहाचे मळे हे संपूर्णतः डोंगराळ भागात आहेत आणि आहेत त्या चहा बागांमध्ये पुनर्रोपण शक्य नाही आहे. चहा बागांचा विस्तार करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही आहे. त्यामध्ये वाढता उत्पादन खर्च, उत्पादन आणि मागणीमध्ये होणारी घट अशा अनेक समस्यांमुळं चहा उद्योग क्षेत्राला सध्या प्रचंड संकटात असल्याचं रहा म्हणाले. पुनर्रोपणानंतर नवं उत्पादन हाती यायला किमान 5 ते 7 वर्ष जावी लागतात. या काळामध्ये या बागांमधून कसलंच उत्पादन होत नाही. त्यामुळं आम्ही केंद्र सरकारकडे स्पेशल पॅकेज मागत असल्याचं रहा म्हणाले. दार्जिलिंगच्या बागांमधून चहाचं उत्पादन घेताना उत्पादन खर्चात वाढ होते, मात्र चहा बाजारात दार्जिलिंगच्या उत्पादनाचे भाव घसरत आहेत. 2016 ते 2021 दरम्यान दार्जिलिंगच्या चहाचे दर सातत्यानं घसरत आहेत. नवं उत्पादन हाती येईपर्यंत या बागा आम्ही कशा सांभाळायच्या? उत्पादन खर्च निघेल एवढासुद्धा दर जर मिळणार नसेल तर या उद्योगाचं कसं होणार? पर्यायानं या चहा मळ्यात काम करणाऱ्या कामगारांचंही भवितव्य पणाला लागल्याचं रहा म्हणाले. देशांतर्गत मागणीतही वाढ होत नाही आणि निर्यातीचं चित्रसुद्धा फारसं आशादायक नाही. त्यामुळं आम्ही दार्जिलिंगसह एकूणच चहा उद्योग क्षेत्राच्या अस्तित्वासाठी स्पेशल पॅकेजची मागणी केली आहे. याशिवाय पूर्वीसारखंच चहा उत्पादनासाठी अनुदान देण्याची पद्धत पुन्हा एकदा सुरुवात करण्यात यावी असा आग्रह इंडियन टी असोसिएशनच्या अध्यक्ष नयनतारा पाल चौधरी यांनी यावेळी संसदीय समितीकडे केली आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.